नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनल केटीस वर्ल्डमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी कोणत्या रेस्टॉरंटमध्ये नाही तर घरामध्ये तुम्ही रेस्टॉरंटपेक्षाही छान ऑथेंटिक पद्धतीने राजस्थानी दालबाटी कशी बनवू शकतात ते दाखवणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये दालबाटीसोबत आपण बनवणार आहोत गट्टे की सब्जी. तर हे शिकवण्यासाठी आजची आपली होम शेफ आहे माझी खास मैत्रीण प्रीती. प्रीती एक शिक्षिकासोबत एक आई देखील आहे आणि सगळ्या जबाबदारी खूप कुशलतेने पार पाडत आहे. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओची, पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करायला विसरू नका. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, आज आपण 3 पदार्थ बनवायला शिकणार आहोत. तर त्याची काही पूर्वतयारी मी आधीच करून ठेवलेली आहे, म्हणजे तिने आधीच करून ठेवलेली आहे. प्रत्येक डिशच्या आधी त्याची विधी आणि लागणाऱ्या साहित्याची माहिती मी आधीच दिलेली आहे. तर रेसिपी बनवताना ते नक्की पहा, म्हणजे तुम्हाला रेसिपी बनवायला सोपं जाईल. तर फर्स्ट डिश आपण जी बनवणार आहोत ती आहे दाल बाटी. त्याला लागणारं साहित्य आणि कृती ही आहे. प्रीति बताएगी तूने क्या किया इसमें. ये है बाटी. ये MP और राजस्थान का ट्रेडिशनल फूड है. तो बाटी के लिए बस ये प्रिपेयर्ड डो के मैंने छोटे छोटे से बॉल जैसे बनाए हैं. और इसको डो में तूने एक्चुअली कुछ ज़्यादा लिया ही नहीं है. डो में सिर्फ आटा रहता है अपना. आटे में अजवाइन और थोड़ा सा नमक, ऑयल, और आप चाहो तो थोड़ा सा कर्ड भी ऐड कर सकते हो. और थोड़ा टफ डो लगाना है उसका. Okay. और फिर ये जो बाटी अवन होता है उसको पहले 15 से 20 मिनट तक प्री हीट करना है. और okay. उसके बाद ये छोटे छोटे से बॉल से अपने अकॉर्डिंग साइज बना के अब इसको बहुत ही धीमे गैस पर अभी थोड़ी देर के लिए, एटलीस्ट 10-15 मिनट्स के लिए इसको अभी ऐसे ही रखा. चलो यस, तो अभी बंद कर देंगे. विल वेट फॉर द 15 मिनट्स. दिखेगा ही नहीं, बता रही हूँ ना. नाउ आफ्टर 15 मिनट्स देखो, तूने ये टर्न कर दिया था ना. हाँ, मैंने टर्न किया है. बट आप 15 मिनट्स बाद देखोगे थोड़ी सी ब्रेक हो गई है. अब आप चाहो तो थोड़ा सा जो गैस है उसको थोड़ा बढ़ा सकते हो. ओके, बाकी मैं अभी वापस रखेंगे इसको. ओके, सर ढक गया. वो अंदर से डो जो है वो कच्चा ना रहे, पक जाए. और हम यहाँ बना रहे हैं नेक्स्ट क्या है, ये दाल. दाल बाटी आपली रेडी होते आणि आता आपण बघणार आहोत की दाल बनवण्यासाठी हिने काय काय घेतलेले आहे. तर हिने दाल उकडून घेतलेली आहे. कोणती दाल आहे? तुरीची दाल. आणि मग फोडणीसाठी आहे आपल्याला कांदा, मिरची, टोमॅटो, कढीपत्ता. मसाल्यामध्ये आपण घेणार आहोत हळद, तिखट, राई जिरा फोडणीसाठी, आणि हे धणा आहे. आणि हे धणा पावडर तिने अख्खे धणे मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे, म्हणून याचा टेस्ट खूपच छान येणार आहे. आणि आम्ही जे बनवतो आहे ना डाळ, ती आहे आयनची कढाई आहे त्याच्यामध्ये, लोहेची कढाई. लोहेची कढाई मी थोडासा दाल का फ्लेवर डिफरंट आता है और अच्छा लगता है. हां, तर कारण तुम्हाला माहिती आहे की का. तर यात आपण आता घालूया थोडंसं तेल. तेल घातलेलं आहे कढाईत. आपण आता कढईत आपण काय घालणार आहोत, फोडणी देणार आहोत. हां, गॅस लावून घ्या, नाही तर फोडणी तशीच घालाल. आमची खूपच गडबडीमध्ये आहे ती बघा. इसको हम थोडा सा वॉटर डाल के इवन घालेंगे. चला मग पाणी टाकून घट्ट डाळ. थोडीशी पाणी टाकून तिला हे करा. काय करा? एक इवन करो, एक जैसा करतो. हां, थोडीशी पातळ करा तिला. या डाळीला त्यांनी किती शिट्या काढल्या, 2 ते 3 ना. 2 ते 3 शिट्या काढून घ्यायच्या आणि मस्त शिजलेले बघा. अभी देखो इवन हो गया ना. अब हम ये अपना तेल भी गर्म हो गया है. हाँ, तो सबसे पहले थोड़ा सा जाएगा राई. एक चम्मच, 1 से 1.5 चम्मच जीरा. थोड़ा सा वेट करते हैं. देन एक चीज और ऐड करेंगे तो थोड़ा सा अलग फ्लेवर आएगा. ये ऑप्शनल है आपकी इच्छा हो तो. ये है तेज पान.
तेज पत्ता टाकलेला आहे इने, त्यामध्ये राई जिऱ्याची फोडणी घालून तेज पत्ता टाकलेला आहे. अभी हम मिरची हिंग नी हाँ हाँ हिंग सॉरी हाँ हिंग पण आमची कूक जरा घाबरलेली नाही आहे, पण तिचं असं झालं की एवढं सगळं सामान बघून काय काय सगळं मी अभी हरी मिरची चला मग आता टाकलेलं आहे मिरची आणि थोडंसं कढीपत्ता कढीपत्ता पण घातलेला आहे और अभी प्याज आता ह्यात कांदा हे किती कांदा आहे एक दोन एक बड़ा एक मोठा कांदा घातलेला आहे आणि मिरच्या दोन असतील ना दोन मिरच्या और आठ बोलत नाही ती पण सगळं समजतं तिला मराठी बोलायला पण लागेल इम्पॅक्ट ऑफ कंपनी कस्तुरी के साथ रह रहे के नाही नाही शिकायला पाहिजे होतीस तू माझ्याबरोबर राहून अभी इसको होने देते हैं इसमें थोड़ा सा नमक और हल्दी डाल दे मत टाकतो अपन थोड़ा सा मीठ चवी पुरतं मीठ दो से तीन टी स्पून है ओके उससे क्या होगा प्याज इजीली फ्राई हो जाते हैं शिजतो कधीही तुम्ही मीठ थोडंसं टाकाल ना फ्राई करता ना कांदा तर कांदा लवकर शिजतो और थोड़ी सी हल्दी डाल के इसको थोड़ा कवर कर देते त्याचा थोडी हळद टाकून आपण हे फॅस गॅसवरतीच करतो सगळे आता कमी करणार आहोत गॅस आणि झाकण देऊन याला शिजवायला ठेवणार आहोत मी हिच्या आजची दाल बाटी मला वाटते की तिसऱ्यांदा खाते ना थोडी इकली बात देखो भी ऑलमोस्ट फटा है ना हे बघा ये इस टाइप से हो रहा है मतलब कि बस थोड़ी सी देर अपने को और रखना है 15-20 मिनट ये तो सर वो बिस्किट फ्राई होता था तसंच दिसतं ना म्हणजे बेक होतो तो ये फटना बहुत जरूरी है इससे थोड़ा होता है कि अंदर से वो प्रॉपर हो गया है कितनी छान दिसतंय रे देवा कितनी मस्त दिसतंय ते अजून किती वेळ ठेवणार आहोत आपण अभी 15-20 मिनट और रखना पड़ेगा थोड़ा सा हम स्पीड बढ़ा सकते हैं हां मैं थोड़ा सा स्पीड क्योंकि वो अंदर से पक गया है अभी चलते हैं आता आपण झाकण काढून बघूया कांदा शिजलेला आहे छानपैकी मस्त आता आता त्यात घालूया दो टोमॅटो घालून टाकूया नॉर्मल साईजचे बहुत ज्यादा छोटे भी नहीं बड़े भी नहीं दोन टोमॅटो नॉर्मल साईजचे आपण रफली चॉप करून टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आणि आता परत आपण झाकण देऊन याला किती मिनिट दोन तीन मिनिट दो तीन मिनिट दोन तीन मिनिट आपण झाकण देऊन शिजवूया टमाटर प्याज हो गए जातन काढून आपण बघितलेलं आहे मस्त शिजलेलं आहे टोमॅटो एवढं असं अभी इसमें हम काय रंग खूपच भारी दिसतो यार मसाले आता मसाले टाकून देऊया आपण काय काय टाकणार आहोत तिखट आपको ज्यादा चाहिए तो ज्यादा नाही नाही जास्त टाकू नका ही टाकते ना तेवढंच टाका कारण की ही भारी बनवते ये दो स्पून ये अपना हरा धनिया हे धना पावडर टाकलेली आहे तिने बस आता दोन गरम मसाला आपको चाहिए तो गरम मसाला भी अभी डाल दो चाहिए तो नहीं तू सांग टाकायचं की नाही सांग नहीं गरम मसाले से अच्छा फ्लेवर आता है मैं डालती हूँ तू टाकतेस का हाँ मैं तू टाकतेस आम्ही पण टाकणार हाँ तो टाको टाको अब हम इसमें देखो ये तरी आ गया है प्रॉपर देखो तरी अरे ना तो क्योंकि हमने तिखट थोड़ा कम डाला है ना तो नहीं तो ज्यादा डार्क रेड हो जाता है ना हाँ अब इसमें तू नेहमी बनवतेस तसंच बनव आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आम्ही तेच बनवणार आहे आम्ही उगच सर्च करत असणार नाही अजून की आता याच्यात कमी टाकायचं अभी हम इसको मिक्स करके बॉईल होने देंगे कोथिंबीर टाकशील ना हाँ लास्ट यस अशी पकी टाक इसको होने देते हैं मस्त तरी आलेली आहे आणि मी दाल बाटी बरोबर जर हे नाही तुम्ही बनवलत ना म्हणजे दाल बाटीमध्ये दाल पाहिजेच पण दाल अशी बनवा अशी नाही बनवली तर मग मजा नाही येणार दाल बाटीबरोबर खायला बाटीबरोबर खायला आणि बाटी पण अशीच बनवा म्हणजे आता मी दाखवत नाही आहे बघितली ना मग अशी आता आपण टाकूया थोडंसं गरम मसाला टाकलेला आहे आणि आता थोडीशी साखर चवीपुरती आता साखर का पण साखर ॲक्च्युली ना बॅलन्स करते ना टेस्टला सगळे आता याला किती बॉईल करून ठेवायचं का नॉर्मल जितना आपण बॉईल करते ना एक बार उबल जाएगा ना बस तो थोडी देर दो पाँच छह मिनिट के लिए रखे रहेंगे उसको एक उकड काढायची आणि नंतर मग बंद करायचं आपण आणि कोथिंबीर टाकून सर्व आता डाळ आपली मस्त अशी उकड आलेली आहे बघा वरती तरी पण छान आलेली आहे आता झालेली आहे आपली डाळ आता आपण गट्ट्याची सब्जी बनवणार आहोत आता
त्यासाठी इने गठ्ठे बनवून ठेवलेले आहेत। तो प्रीति सांग की काय केलेस तू? सबसे पहले बेसन लिया। हाँ। और बेसन वही नॉर्मल जो पिसा हुआ आता है। और उसके बाद बेसन में थोड़ा सा नमक, सौंफ, हींग, मीठा सोडा, मिर्ची मतलब तीखट हरी मिर्च लाल मिर्ची और हल्दी और धनिया, और इसको डाल के एकदम कड़क डो बनाया मतलब आटा लगाया सरका मळायचं आपल्याला सगळं मिक्स करून, और फिर हाथ में ऑयल लेके और छोड़ लंबे लंबे ऐसे शेप दे दिया और गरम पानी में बॉईल किया। Okay. अब गरम पानी में भी तब तक बॉईल करना है जब वो ऊपर आ जाए। हाँ, म्हणजे बॉईल केल्यानंतर हे वरती आला पाहिजे। आम्ही पटापट दाखवण्यासाठी तुम्हाला आधीच बनवून ठेवलेला आहे ते। हाँ, मतलब वो जब आप डालोगे तब वो नीचे रहेगा, लेकिन जब वो अपने आप ऊपर आ जाता है बॉईल हो जाता है तो। अब ये जब इसको निकाल के थोड़ी देर हमने ठंडा कर लिया बट्टो को, और अब इसको छोटे छोटे नाइफ से एक शेप में ऐसे कट कर लेंगे। बघा ज्यांना आहे ना असं हातात कापता येत नाही म्हणजे माझ्यासारखे, त्यांनी कटर घ्यावा आणि कटर बोर्ड वरती करा, असं हाताने कापू नका। मला प्रॅक्टिस आहे, प्रॅक्टिस आहे, उसमें भी कर सकते हो। इला प्रॅक्टिस आहे, ही कापते बघा। बस ऐसे आपको सारे कट कर लेना। यस, आणि आपण एक साइड बाय साइड दही पण घेतलेला आहे, दहीला थोडंसं फेटून घ्या आणि आता फोडणीची तयारी करू। हे कापून झालेले आहे मस्त, आपण एक पॅन पण ठेवलेला आहे गरम करायला। आता त्यात आपण बाकीचे मसाले वगैरे घालून फोडणीला तयारी करूया। आता फोडणीसाठी आपण घालणार आहोत त्याच्यात थोडंसं तेल। मस्त आपलं हे देख ब्राउन, बाटी पण झालेली आहे, ब्राउन झालेलं आहे छान। ये देख, हां टाक टाक कचोरी टाक, ही आमची कचोरी आम्ही ना बेक करतोय। कचोरी पण खाणार आहोत, मटरची कचोरी आहे ना ती। आत घालूया थोडंसं तेल। तेल घातलेलं आहे, आता यात फोडणीसाठी आपण घालणार आहोत। आता यात आपण टाकूया, तेल गरम झालेलं आहे, राई त्यासोबत थोडासा जीरं आणि घातलेलं आहे थोडीशी मिरची आहे। तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही जास्त टाकू शकता, ती माझ्या टेस्ट प्रमाणे बनवते, मला तिखट जास्त नाही आवडत। हिंग, कढीपत्ता बघा, खूप कमी तेलात मध्ये ना ही खूपच चविष्ट जेवण बनवते। आता हे आपण गट्टे बनवलेले टाकून देऊया त्यात। आपको लसूण घालना तो आप डाल सकते हो। हाँ, ती म्हणते की तुम्हाला लसूण टाकायचं असेल तर लसूण पण टाका, खूप छान टेस्ट येते लसूण मी, पण ही जी ट्रेडिशनली बनवते ती आहे विदाउट लसूण आणि खूपच छान लागते ही विदाउट लसूण पण। अब इसी में अपन सारे मसाले डालेंगे। ओके, आता आपण सगळे मसाले येतात टाकून देऊया। तिखट आपण टाकतो, तिखट हा एक टीस्पून तिखट टाकलं तिने आणि हाफ टी स्पून हळद टाकले तिने, एक टीस्पून आणि दोन टीस्पून तिने धणा पावडर टाकलेली आहे। काला नमक थोडस काळं मीठ, मस्त दिसतं ना। नमक आता काळं मीठ टाकलेलं आहे पण थोडस, आता आपण त्यात मीठ पण टाकूया। मला एक दे ना असं टेस्ट करायला, बनने तो थोडा सा मी एक घेते टेस्ट करायला। अभी इसमें दही जो आता दही फेटलेलं टाकू याच्यामध्ये, लगेच हलवायचं आहे नाही तर दही फाटेल। दही फाटलेलं नाही, वो बुरा डाळ मतलब है ना, गाढा हो जाएगा थोड़े टाइम में, वो एब्जॉर्ब कर लेगा बेसन तो एकदम डेंस टाइप घट्ट होणार आहे एकदम दही। आता टाकल्यानंतर थोडी देर बाद वो एब्जॉर्ब करके गाढा हो जाएगा। किती मिनट आपल्याला ठेवायचं आता याला? 3 से 4 मिनट रखना है और उसके बाद बंद कर देना है। वो पड़े भी मतलब सब्जी रखेंगे ना तो भी वो गाढ़ी हो जाएगी, वो एब्जॉर्ब कर लेगा। ऐसे तो पानी घालना है इसका आणखीन? नहीं नहीं ना, अगर आपको पतली चाहिए तो ये एकदम सूखी टाइप बनेगी, एकदम
और आप इसके बाद इसमें हरा धनिया और मतलब हरा धनिया डाल सकते हो और वो गरम मसाला। आता आपण फक्त धना पावडर सॉरी हिरवी कोथिंबीर आणि गरम मसाला टाकायचा आहे, ते पण ऑप्शनल आहे। गरम मसाला तुम्हाला टाकायचा असेल तर टाका, आम्ही नाही टाकणार आहोत। बस इसको एक मिनट हम ऐसे करके हो गया। एक मिनट आता फक्त याला झाकण देऊन शिजवायचं आहे। फास्ट गॅस तसं स्लो गॅस करत ना, स्लो गॅस केलेला आपण। झाकण देऊन कसं करायचं आहे की असंच असंच आता बंद करायचं की झाकण द्यायचं आहे की असंच असंच कमी गॅसवरती याला 2-3 मिनिटं शिजवायचं आहे। ये हो गया है बाटी, आप देखो प्रॉपर ब्राउन कलर आ गया है उसमें और ये फट भी गई है प्रॉपर। आप ये देखो ये वाला मस्त ब्राउन कलर। थोड़ा सा आपको अगर और ज्यादा क्रिस्पी चाहिए तो आप रख दो थोड़ा और टाइम के लिए। मटरी मटरी कैसे बनो तो टेक्सचर आ ना, इसमें भी बाहर मतलब वो आ गया है। ऑयल सोडाला शुरुआत के लिए लगेज म्हणजे बस ये देखो गाड़ी हो गई है ऑलमोस्ट डन। अब हम बंद कर देते हैं। अरे किती क्विक झालं हे डन। ये देखो आता... हमारी दो बाटियां हो चुकी है, बहुत सारी हो चुकी है, हमने इसको निकाली है। ये देखो ब्राउन है ना। अब इसको हल्का सा कपड़े से प्रेस करो, ठीक है। प्रेस करने के बाद इसको घी में डिप करना है। ये हमने घी गर्म करके रखा है, इसमें हमने इसको डिप करा है बस। और डिप करके बस हमने इसको निकाल दिया। ये घी हमने इसमें डिप करके इसको निकाला। वाह 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 मस्तच, खूब भारी दिसते है। आता आपली थाली रेडी होते है। थोड़ा सा कांदा आहे त्यात, कोथिंबीर, लिंब घेतलेला आहे आणि ही आपली जबरदस्त हिने चटणी बनवलेली आहे, हिरवी हिरवी चटणी। ही दाल आहे, मस्त कोथिंबीर भरा त्याच्यावरती, गाजरेचा हलवा सब्जी आणि आता आपली गट्टे ड्राई हो चुकी। गट्टे ही सब्जी बता दे। हाँ ये हमने जो ली बघा ये ड्राई। अरे बाप रे, मी पूर्णच ते दही असं ऑब्जर्व करून घेतलेलं आहे। आता याच्यात आपण भाजी टाकूया। बापरे मला भूक लागली, आता मी खाऊन टाकेन असं वाटतंय मला सगळं। कोथिंबीर थोडीशी, आपली थाली रेडी आहे। तुम्ही बघू शकता खूपच अशी जबरदस्त इने बनवलेली आहे। दाल बाटी, अरे बापरे। तर मी तुम्हाला आता दाखवते की नॉर्मली तुम्ही आता कसं खाऊ शकता। तर ही बाटी थोडीशी, ही खूपच अशी सॉफ्ट, म्हणजे सॉफ्ट नाही पण बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट झालेली आहे। तर आपण काय करूया, आता मी जसं असं जनरली दाखवते तुम्हाला कसं खायचं, तुम्ही खाऊन घ्या। थोडीशी गट्टेची भाजी, मस्तपैकी तर लिंब प्यायचं याला। त्याचा क्लोजअप घ्या, भारी दिसतोय। आता मी दाखवते तुम्हाला कसं लागतं। प्रीती खरंच खूप चांगली आली आहे, एकदम मस्त। आता मी दाखवते ट्रेडिशनल वेमध्ये कसं खातं त्याला। इसमें ही दाल मिलाते और चटनी और ट्रेडिशनल वे में से चूरा करके खाते प्रॉपर। खूब गर्म है, मला पूर्ण असं चूरा करून घ्यायचा। तुम्हाला जेवढा चूरा करायचा आहे तुम्ही करा, मला हाताला खूपच गरम लागते ती, त्यामुळे चूरा केलेला आहे। यावर दाल आणि तूप पण टाकतात ते लोक खूप सारा, पण मी तेवढं नाही टाकलं कारण की आधीच आपण डिप केलेलं ना, खूप सारा तूप ऑलरेडी आहे त्याच। त्याच्यात थोडीशी चटणी घालायची,
हे ना टाकलं मी. म्हटलं काय तर राहिलंय. आजच्या व्हिडिओमधली रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला आणि कमेंट करायला विसरू नका. बेल नोटिफिकेशन प्रेस करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय.